वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ। कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देण्याची ग्वाही देण्याबरोबरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती जो उमेदवार देईल त्यास निवडून आणण्याबरोबरच नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला। वेधील खंडेलवाल भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा ती पत्रवाटप मेळावा पार पडला। या प्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते। प्रारंभी तौफिक मुजावर यांनी स्वागत केले तर श्रीकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले। मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत 17 कोटींचा निधी दिला असून आचारसंहिता संपल्यानंतर आणखी 100 कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी दिला जाईल। मंत्रीपद मिळाल्यानंतर रस्ते, मंदिर, सांस्कृतिक इमारती अशी अनेक विकास कामे केली, पण या विकास कामांबरोबरच तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब माणसांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले। लाखो रुग्णांची मोठमोठ्या शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। पक्ष वाढायचा असेल तर सामान्यांच्या सुखदुःखात मिसळणे गरजेचे आहे, त्याचबरोबर संघटनात्मक ताकद महत्त्वाची आहे हे ध्येय बाळगून नूतन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, त्यांच्या पाठीशी आपण हिमालयासारखे उभे राहू अशी ग्वाही शेवटी मुश्रीफ यांनी दिली। यावेळी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आदिल फरास, बाबासाहेब पाटील असुरलेकर, लाल शिरगावे, अमित गाताडे, अशोक पाटील, सलीम शिरगावे, सुभाष मालपानी, अयू लवटे, बबन आवळे, माधुरी चव्हाण, राजनंदिनी नाईक, अमित कांबळे, राजेंद्र शिंदे यांच्यासह कोरोची, चंदूर, शहापूर, तारदाळ, कबनूर, खोतवाडीसह इचलकरंजी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।